ज्या जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढतीये तिथे कडक लॉकडाऊन लावावाच लागणार आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. राज्यामध्ये लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय 15 तारखेच्या दरम्यान घेणार असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. रुग्णसंख्या वाढत असलेल्या ठिकाणी लॉकडाऊन लावणं आवश्यक आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. 2/3 राज्यांमध्ये अजून संख्या एकतर स्टेबल आहे, काही जिल्ह्यांमध्ये थोडी वाढती आहे, त्यामुळं त्यावर लक्ष ठेवून आहोत. आणि ज्या काही गोष्टी अपेक्षित असतात ते 3T प्रिन्सिपल असो, म्हणजे ट्रॅकिंग ट्रेसिंग टेस्टिंग असो, ट्रीटमेंटचा भाग असो, हा सगळा भाग अत्यंत तंतोतंत करण्याचं काम आपण करतो आहोतच. आणि त्यामुळे जर काही जिल्ह्यांमध्ये तरीही वाढता दर दिसत असेल तर तिथे आपल्याला स्ट्रिक्ट लॉकडाऊन करावं लागेल. छत्रपतींचा विचार म्हणजे कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच DCGI कोरोना रुग्णांवर उपचारासाठी 2DG म्हणजेच 2-deoxyglucose या औषधाला परवानगी दिली आहे. DRDO आणि डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी यांनी हे औषध तयार केले. जे रुग्ण सिलेंडरमधील ऑक्सिजनवर अवलंबून आहेत त्यांना 2DG औषध दिलं तर त्यांची ऑक्सिजनची गरज कमी होऊ शकते. मध्यम ते गंभीर लक्षणाच्या रुग्णांसाठी या औषधाचा वापर होणार आहे. देशातल्या 9 लाख लोक ऑक्सिजनवर आहेत तर 1,70,841 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. या कठीण परिस्थितीमध्ये ऑक्सिजन पुरवठ्यासोबत काय उपाययोजना करता येतील यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाली. कोरोनाचा वाढता धोका पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री 12 वाजल्यापासून 15 मेपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल. सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. या काळामध्ये सकाळी 7 ते 11 दरम्यान दुकानं सुरू राहतील, पण ग्राहकांना घरपोच सेवा द्यावी लागणार आहे. आंबा व्यवसाय कोरोनाच्या नियमांचं पालन करून सुरू ठेवता येणार आहे. अकोला जिल्ह्यात सुद्धा रात्री 12 वाजल्यापासून 15 मेपर्यंत कडक लॉकडाऊन आहे. या दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता सगळे व्यापार बंद राहणार आहेत. किराणा, भाजी, फळं, बेकरी, खाद्यपदार्थांची सकाळी 7 ते 11 या वेळेत विक्री करता येईल, तर बार, हॉटेल, रेस्टॉरंटला सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत होम डिलिव्हरीची मुभा देण्यात आली आहे. बारामती पाठोपाठ इंदापूर तालुक्यात सुद्धा सोमवारी मध्यरात्रीपासून 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात येतोय. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय. हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत असेल, तसंच संसर्ग कमी न झाल्यास लॉकडाऊन वाढवण्याचा इशाराही देण्यात आलाय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे